विधानसभा अध्यक्ष पदासाठी साळवींना उमेदवारी मिळाली आहे। महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना अर्ज, मवियाकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। विधानसभा अध्यक्ष पदासाठी मवियाकडून राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय। विधानसभा अध्यक्ष पदासाठी साळवी यांना उमेदवारी मिळाली आहे। मवियाकडून राजन साळवी यांनी अर्ज भरलाय। विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवारी करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता, 12 वाजेपर्यंत मुदत होती। तर मवियाकडून राजन साळवी यांनी अर्ज भरलाय। मवियाकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत गोडसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, मवियाकडून राजन साळवी यांनी अर्ज भरलाय, काय अधिक माहिती? काल राहुल नार्वेकर हे भाजपचे विधानसभा अध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आपण जर बघितलं अगदी काही वेळापूर्वी महाविकास आघाडीकडनं राजन साळवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे यावेळेस बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, सुनील प्रभू हे देखील उपस्थित होते आणि सर्वात महत्वाची यातली एक गोष्ट अशी आहे की तिन्ही महाविकास आघाडी तिन्ही गटनेत्यांनी एक विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी एक पत्र दिले आणि त्यांनी ही जी निवडणूक होते यावरती त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। आता आक्षेप जरी नोंदवला ती प्रक्रिया काय असणार पुढचा भाग आहे, मात्र सध्या तरी महाविकास आघाडीकडनं राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। प्रशांत, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, अजून अपडेट्स आपण घेणार आहोत। विधानसभा अध्यक्ष पदासाठी साळवींना उमेदवारी अर्ज, मवियाकडून राजन साळवी यांनी अर्ज भरलाय। मवियाकडून राजन साळवी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय।